प्रमाणात डेव्हलपमेंट जनरेशन झालं, परंतु ती सेवा देखील एक प्रोडक्ट आपल्याला विकायचं म्हणजे एखादं कम्प्युटर घ्यायचं, एखादं सॉफ्टवेअर घ्यायचं, तर मग ते सुद्धा एक प्रोडक्ट आहे. आता बऱ्याच अशा गोष्टी असतात की नवीन आलेली गोष्ट आणि यामध्ये असलेल्या किमती, याचे सेटरी प्राईस किंवा बाकीचे ज्या प्राईस असतात त्या कमी आहे. आपल्याला कधी कधी सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर आपल्याला प्राईसच माहीत नसते की त्या सॉफ्टवेअरचे एकूण मूल्यांकन किंवा मूल्य कसं निर्धारित केलं जातं, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला असतात. परंतु सामान्य पातळीवरती आपण जेव्हा कार्यालयामध्ये संरक्षण आणि ग्राहक चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते, या ठिकाणी ग्राहक संरक्षणाच्या निमित्ताने त्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ग्राहकांना आणि शासकीय कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आलं. ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली या ठिकाणी अंमलबजावणी झाली. यानंतर या कायद्यामध्ये 1919 त्यामध्ये अपॉइंटमेंट करण्यात दरम्यान निवडीत अधिकार ग्राहकांना या कायद्यात आहे. तसेच 1919 ग्राहकांची लूट याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठीची केलेली आहे. एक अथॉरिटी निश्चित या ठिकाणी, परंतु मी सर्व त्यांनी आपण कुठलीही वस्तू सेवा घेत रिसिप्ट किंवा अगदी संबंधित विक्रेते यांच्याकडून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती भविष्यात तक्रार झाल्यास त्या तक्रारीचं निवारण करण्यात येईल.